खुशखबर है पल्लू मात्रे पल्लू खारवा परिमल खारवा यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहे भावंडो। 500 रुपये षटकार मारायला 500 रुपये घ्या। या मैदानावर फार कमी षटकार बघायला भेटले। अरे वाह काय सोय आहे बघा। हे कोण करू शकतं असं लाईव्ह कोण दाखवू शकतं। तर आपला एक आगरी बांधव आहे जूचंद्र गावचा एक आगरी बांधव आपला आपला समाज बांधव आहे मित्रांनो। आपले समाजांचे लोकांना आपण पुढे नेवायला पाहिजे तर आपला समाज पुढे जाईल। कारण बाहेरशी आलेली लोक आपले उराव बसत चालले। शक्य तो सांगायचं जाईल तर मीरा भाईंदर मध्ये जी आजची परिस्थिती आहे ती फार बेकार परिस्थिती आहे। ही परिस्थिती बदलील कोण तर आपण बदलणार आहोत। खरोखरच आपण प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे। प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे। जे योगदान दिलं तर आपला समाज पुढे जाईल आपली भावी पुढे जाणार आहे। सुभाष माझी यांच्याकडून परत पेनकर पाडा संघाला खुशखबर आहे। 2 सिक्स मार आणि 200 रुपये घेऊन जा शशीभाऊ आणि अजय। बॉलर जेपी जयप्रकाश आता होणारा सामना उमेळमान वसई पट्ट्यांचा एक संघ आणि मीरा भाईंदरचा एक संघ पेनकपराडा संघ आयोजकान यजमान संघ आहे। खरोखर त्यांचे गावन लगीन आहे ना। हे लगीन चालू जाईल ना पंचांचा इशारा आहेलाय। गोलंदाजी आहे तो जयप्रकाश पहिलं षटक घेऊन येते। चेंडू काय चेंडू पहिला चेंडू देवाला दान। वाईट वाईट एक रन मिलते ना संघाची सुरुवात करते। प्रशांत वर्तक यांच्याकडची सुद्धा खुशखबर आहे। प्रत्येक षटकाराला 500 रुपये। पेनकरपाडा संघाला पुढचा चेंडू जेपी अलकाचा तटकेला चेंडू। तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होते। नवीन मारतो नवीन नवीन खेळाडू नाही त्याचं नाव नवीन आहे। या मैदानावर जी मजा आहे ती कुठेच मजा नाही। काय मैदान सजविले बघा। जबरदस्त आयोजन आहे नियोजन आहे। आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेला धन्यवाद द्यायला पाहिजे। त्यांजून 23 गावं जोरिले। अट एक कुटुंब जवळ जोरित येईनी तर 23 गावं कशी जोरिलेवी त्यांजून। जेपीचा पुढचा चेंडू चेंडू बॅटचा स्पर्श होत नाही निर्धाव जातोय चेंडू। खरोखर चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी बघायला भेटते या मैदानावरती। काय सामने होत आले। जेपीचा पुढचा चेंडू जेपी चेंडू बॅट थोडासा लेग साइडला जातोय। एक धाव घेतली दुसऱ्या धावेसाठी धावाचा प्रयत्न होतोय। बघूया काय होतंय आणि बाद होतोय तो पहिला मोरा शशी वर्तक यांच्या रूपानं वाजवडीजे। करूया निर्धार एक होऊया पेणकर पाडा पुढे नेऊया पेणकर पाडा पुढे नेऊया। धन्यवाद धन्यवाद दिजे। खरोखर धन्यवाद आगरी बांधव मित्र। आगरी मॅच चालू अशीच गाणी लावत जा मराठी गाणी लावत जा। आपला समाज आपली भाषा पुढे गेली पाहिजे प्रत्येकाने समजायला पाहिजे। आपल्याला दुसरे भाषेविषयी आपलं काय कोणाचे हे नाही परंतु आपली भाषा आपण कला बोलायची नाही। लोक हिंदी बोलतो ना आपण मराठी भाषा आपली जी भाषा पेनकर पाड्याची लोकल भाषा आहे ती लोकल भाषा बोला। प्रत्येकाने बोललं तर पुढे जाणार आहोत। बोललं नाही तर कोण नाही करणार आपल्याला। जेपीचा पुढचा चेंडू चेंडू बॅटचा स्पर्श होत नाही परत जातोय धाव चेंडू। धाव संख्येत बदल काय होत नाही। जेपीएची चांगली गोलंदाजी परत पेनकर पाड्या संघाला खुशखबर आहे ते धनेश सालगावकर यांच्याजवळशी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे। काय तुमचं मनोबल वाढवी ते बघा। यो भाव स्ट्राईक लाय तो अजय हलकासा खेळला चेंडू। एक धाव घेतली दुसऱ्या धावेसाठी धावायचा प्रयत्न होतोय आणि बाद होतोय दुसरा मोरा बाद होतोय पेनकरपाडा संघाचा वाजवडीजे। एका दिशेला बसले मारुती एका दिशेला बाप्पा गणपती अन गावा सरक्षिती शिव पार्वती निर्बा देवीची गाव निर्मिती श्री दत्ताची ओन ही मना साई विठ्ठलाचा ध्यास।
खरखरत मजा येते मैदानावर. असं आपलं आगरी बांधव भेटलं का खूप बरं वाटते. गावोगावन अशा ओळख्या झाली. धन्यवाद दिवायला पाहिजे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला. धन्यवाद दिवायला पाहिजे. त्यांचे मुले आज एवढ्या ओळख्या झाल्या. 23 गावन आपली नावं झाली. प्रत्येक बांधव येते आपल्याला तो भेटते ना. अमित शहा आता खेळायला आलाय. बीजेपीचा नाही हा तो अध्यक्ष नाही. या गावांचा अमित शहा खेळायला. अशी टोपण नावं असतं ती गावन असायलाच पाहिजे ना. त्या टोपण नावाची ओळख असते ती करायलाच पाहिजे मित्रांनो. तत्पूर्वी खरोखरच मॅच मध्ये रंगत आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 4 धावा जाईल, 2 गडी बाद जाईल. अमित शहा एक जबरदस्त अमित शहाची रूपरेखा आहे. फक्त ते स्लिम आहेत थोडेसे. जेपी यांचा पुढचा चेंडू. जेपी एक जबरदस्त गोलंदाज उमेलमानचा. ओ चेंडू हलकासा तट केलाय. तेवढ्या तांदळ क्षेत्ररक्षण होतंय नवीन मार्फत. आणि एक धाव भेटते. एका धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 5 या धावसंख्येवर. पहिलं षटक संपते. पहिलं षटकाखेर संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 5. 2 गडी बाद. आव करे गाव करे. जे कोण संघ खेळून झाले असतील, ज्या ज्या प्लेअरच्या पोटात कावलं ओरडत असतील, ज्या ज्या खेळाडूला जेवाचं असेल, त्या भावानं सगळ्यांना सांगतो जेवाची व्यवस्था चालू जाईल पेनकरपाडा मास्टर तर्फे. लवकरात लवकर जेवून घ्या भावंदो, कारण पुढचे मॅच ची तयारी करायची आहे तुम्हाला. न दुसरा गोलंदाज देवेन. पहिलं षटक संपलं. 5 धावा जाईल मैदानावर. मॅच चालू. आवाज सुटले. देवेन आगरकोळी समाज सामाजिक संस्थेचे अधिकृत समालोचक भरत राऊत हा निघाल. खरोखर त्या माणसाला मानायला लागेल. एक जबरदस्त रेकॉर्ड त्याचे जवळ. एक लॅपटॉप चालता फिरता लॅपटॉप आहे तो. त्यांचं दिमाग म्हणजे लॅपटॉपच बोलायला लागेल. खरोखरच मानायला लागेल. प्रत्येक स्पर्धेचा रेकॉर्ड आहे त्यांच्याकडे. पुढचा चेंडू फुलटा चेंडू. तेवढा चांगला तटवलेला चेंडू. एक धाव घेतली जाते. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेसाठी धावत आहे ना. 2 धावा पलून पूर्ण केले. बघा तिसऱ्या धावाचा प्रयत्न. हो ना तू जातो का मी जातो ना. 2 धावेवर थांबतं. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 7 या धावसंख्येवर. दुसरं षटक मैदानन. खरोखरच आगरी बांधव खेळायला आल्या की आपली मान उंचावते. आपले समाजाची मान उंचावते ना. तेच होते. प्रत्येकाला आपले समाजाबद्दल प्रेम असायला पाहिजे. समाजाची भावना आपण प्रत्येकाने जपायला पाहिजे मित्रांनो. कारण आपण नि जपणार तर पुढच्या पिढीला काहीच माहीत नाही. आपल्या रूढी परंपरा काय आणि त्या आपण जपायला पाहिजे ना. या अशा माध्यमांशी आपण त्या सांगायला पाहिजे तर आपण पुढे जाणार आहोत. आपला समाज पुढे जाणार आहे. देवेंचा पुढचा चेंडू. चांगला चेंडू. तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण नवीन. आणि एक धाव भेटते. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 8. दुसरा षटक चालू आहे. 8 धावा जाईल देवेन गोलंदाजी मारकर. क्षेत्ररक्षण थोडं बदलते. श्वान पथक मैदानात गेले. एक्सर बी तुमचं खूप खूप स्वागत करतो या पेनकरपाडा मैदानावर. क्षेत्ररक्षण थोडासा बदल करतन. चला मॅच लगेच चालू करायची आहे. खूप सामना खेळवायचा ना आपल्याला. पल्लू खारवा परिमल खारवा यांच्याकडून प्रत्येक शिसला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रशांत वर्तक यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे. सुभाष माजी यांच्याकडे 2 सिक्सला 200 रुपये आहे. धनेश सालगावकर यांच्याकडून प्रत्येक सिक्सला 100 रुपये आहे. काय खैरात आई. काय चेंडू टाकतोय. चेंडू बॅटचा स्पर्श होत नाही. गुलगुलीत जाते चेंडू. निर्धाव चेंडू जाते. धावसंख्येन काही बदलच होईनी. धावसंख्येवर खुटा मारलाय तशी खुटून बसलेली आहे धावसंख्या एकाच धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू आहे मैदानात. देवेन देवेनचा पुढचा चेंडू. लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा पुन्हा स्पर्श होत नाही. धावसंख्या जसं काय आग्रण खुटा मारतो मावऱ्याला तसा खुटा मारलाय. धावसंख्या काय पुरी जाईस नाही.
पेनकर पाड्यावा लोक बघा कवरी खुश आणि त्यांचे आजी आजोबा सगळे बसले आणि त्यांच्या चेहऱ्यावर काय आनंद आहे, काय चालले मैदानन, काय मजा बघायची आहे ती बघतन. परंतु धाव संख्या काय पुढे जाईल, बक्षिसांची अवरी खैरात आहे का सांगायलाच नको. उलटा चेंडू लाभ करताय चेंडू, एक धाव घेतली दुसऱ्या धावा धावायचा प्रयत्न आणि पडून दोन धावा, काय रनिंग द बिटवीन म्हणावी लागेल. खरं खरंच 40+ खेळतात मित्रांनो, हे 40+ आपल्या आगरी बांधवान निवट्या कोलीम खाऊन मोठी जायलेली आहे. निवट्या मास काला मास खातन ना बघा काय करतन ती, ही खरी ताकद आहे आपल्या समाजाची ना. एकूच असा समाज आहे की 40+ जास्त सामना खेळते. देवींचा पुढचा चेंडू फुलटा चेंडू पुन्हा चेंडू लॉफ करा चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नाही. एक धाव घेतले दुसऱ्या धावासाठी चांगली रनिंग द बिटवीन आणि अप्रतिम थ्रो म्हणावा लागेल आणि बाद होतोय वाजव डीजे. धन्यवाद धन्यवाद. दोन षटक जायली ना, 11 धावा जा 11 ना बापूस बकरा बोलतो तो प्रकार चालू आहे. बकरा बोललं मग रविवार राहिला म्हणजे बकऱ्याची आठवण आपल्याला पहिला येते. ही आगरी लोकांची खासियत आहे, रविवारचं मटण. अरे आम्ही आमचे पैसे शिकतो, लोक जलतन. आपले समाज एक असाच समाज आहे महाराष्ट्र का, तो कव रस्त्यावर उतरला नाही पण भविष्य मित्रांनो आपण एकी करायला पाहिजे. कव न कव आपल्या रस्त्यावर उतरायला लागणार आहे याची प्रत्येकाने लखल घ्यायला पाहिजे. काही लोक सांगतील हे लोक काय बडबडतन काय करतन. खरं खरंच आपला समाज विखुरलाय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला धन्यवाद द्यायला पाहिजे. त्यांचे माध्यमांशी असा क्रिकेटचे माध्यमांशी समाज एकत्र येत चाललाय ना. यो एकत्र पण आपण सगळे दाखवायला पाहिजे, सगळ्यांजून पुढे यायला पाहिजे मित्रांनो. मॅचच्या रूपाने चालू आहे नवीन नवीन घरात गोलंदाज, नवीन घरात तिसरा गोलंदाज येतो उमेलमान मास्टरचा. नवीन नवीन जुना नाही, तो नवीनच आहे फक्त नाव नवीन आहे, खेळाडू नवीन जुनाच आहे. नवीन गोलंदाजी वगैरे आहे. काय चेंडू जबरदस्त चेंडू आणि निर्धाव चेंडू. 11 धाव संख्येवर धाव संख्या थांबले. तिसरं षटक चालू आहे मैदानात. पेनकर पाड्याचे लोकांची धाकधूक वाढलेली झाला. आपला गावांचा संघ कसा खेळते मित्रांनो, हे खेळ आहे काही होऊ शकते. नवीनचा पुढचा चेंडू फुलटाच घेऊन चेंडू एक धाव घेतलेले आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय संजयगा, चाल क्षेत्ररक्षण होतं आणि दोन धावा पळून काढलेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी धावायचा प्रयत्न नाही. दोन धाव संख्येवर समाधान मानावं लागेल. संघाची धाव संख्या होती ती 13 बोललो की अशुभ आकडा बोलतो. पण लोकांचं मी सांगतो तुम्हाला भावंद, रस्त्यावर 13 रुपये भेटलं का तुम्ही काय फेकणार का ते? नाही सांगताना काय सांगतो, 13 आकडा आयला म्हणजे अशुभ आहे. काय अशुभ बिशुभ काय नाही, आपल्या मनाचं खेळ आणि ते फक्त. ह्या आपले समाजन काही क्रूडे ते आपण बदलायला पाहिजे. त्या बदलणार कोण तर आपण बदलणार. त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा पाहिजे. नवीनचा पुढचा चेंडू 13 धाव संख्या आहे पेनकर पाडा संघाची. तिसरं षटक चालू आहे मैदानात. नवीन लाफ करते चेंडू, चेंडू काय बॅटवर व्यवस्थित येत नाही. एक धाव घेतली दुसऱ्या धावेसाठी धावायचा प्रयत्न आणि अप्रतिम थ्रो बघा काय फेकी आई आणि पुन्हा बाद होतोय. दुसरा मग चौथा मोहरा बाद होतोय वाजव डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. चार गडी बाद जायले ना तिसरं षटक चालू आणि 13 या धाव संख्येवरती आणि एक जबरदस्त असा खेळाडू पेनकर पाडे गावांचा, एक उभरता सीताराम मनोज, सॉरी 14 धावा जायले मनोज आयला. मनोज खेळायला आलाय. उमलमान मास्टरची चांगली सुरुवात आहे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. खरोखर ज्या मैदानावर 22 ते 23 धावा असल्या तरी दमछाक होते.
मित्रांनो, उन्हाचा पारा चढत आहे, थंडीचं मौसम आहे म्हणून आपल्याला काय वाटत नाही. तसं आपले आगरी लोक बोलले ऊन बिन त्यांना काय नाही, ऊन पावसान खेळणारी माणसान सगळे ही पावसाल्यान काय तो बघायला नको. निवट्या पकडायला, मासे पकडायला, चिवणी पकडायला गेलेली लोकांनी आपल्याला काहीच फरक पडत नाही. फक्त प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्या मित्रांनो, कारण आपले पूर्वजांजून जे खाले ओरिजिनल खाणं ते आता आपण खात नाही, भेसळयुक्त खाणं खातो आपण. आता म्हणून आपण आपली आपल्या आपण बॉडीची रक्षा केली पाहिजे. का 40+ खरोखरच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला धन्यवाद द्यावा लागेल, त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाची बॉडी मेंटेन केली. बॅटिंग व्हायला येतो मनोज. मनोज जवळून खूप अपेक्षा असतील त्या पेनकर पाडे संघाला, कारण त्यांना माहित आहे आपला संघ पुढे न्यायचं काम करत असाल. तर मनोज एक जबरदस्त असा खेळाडू पेनकरपाडा मास्टर संघाचा, खरोखरच सगळे गावकऱ्यांच्या नजरा लागल्या त्या मनोजचे बॅटिंगवर. चेंडू फेकून देतोय पण नो डिक्लेरेशन दोन मध्ये आणि दोन धावा भेटत. दोन धावेची संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 16 या धावसंख्येवर. 1-16 तिसरं षटक. तिसरं षटक चालू आहे मैदानात, संघाची धावसंख्या आहे ती 16. स्ट्राईकला येतो मनोज. मनोज आल्या आल्या फेकून देतोय परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये गेल्यामुळे दोन धाव भेटते. बॉल गटारण गेलेला आहे, दुसरा बॉल घ्या ना, चालू करा लगेच, जास्त वेळ घालू नका, पटापट चालू करा मॅच, कारण अजून बऱ्याच मॅच खेळायच्या ना आपल्याला. सूर्यदेव पण आपल्यासाठी काही थांबाय नाही, संध्याकाळच्या लवकरच त्याच्या घरा जाते तो ना, आपल्याला पण घरा जावाचं असते. म्हणून चला लवकर चालू करा मॅच. नवीनचा पुढचा चेंडू हलकासा तटवलेला चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय आणि एक धाव भेटते. एका धावेने संघाची धाव संख्या होती ती 17. परत 17 न खतरा शुभ आकडा. परत आपल्या समजाने या समज आपण घालवायला पाहिजे मित्रांनो. मी बोलतो लोक सांगायचं तूच बोलत, मी बोलले नाही, आपलं प्रत्येकाचे मनन असते ते. फुलटाच घेतला चेंडू, लॉफ करायचा तर चेंडू बॅटवर व्यवस्थित, तेवढं गचाल क्षेत्ररक्षण होतंय आणि चांगली फेकी म्हणावी लागेल संजय यांची. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. 3 षटकाखेर संघाची धावसंख्या होते ती 18. खरोखरच अप्रतिम क्षेत्ररक्षण, खूप चांगलं मैदान सजवले पेनकरपाडा मास्टर संघानं. पेनकरपाडा मास्टर संघाला खूप खूप अशी बक्षीस लागलेली आहेत, परंतु त्याचा पुरेपूर फायदा अजूनपर्यंत तरी पेनकरपाडा संघानं घेतला नाही. परिमल खारवा यांच्याकडून आहेत प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस. सुभाष माझे यांच्याकडून 2 सिक्सला 200 रुपये. प्रशांत वर्तक यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये. धनेश साळगावकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक पेनकरपाडा मास्टर संघाला आहे. खरोखरच मॅच रंगत आहे. दत्तगुरु पॉवर बँक यांच्याकडून परत बक्षीस लागले प्रत्येक षटकाराला 200 रुपये. दत्तगुरु पॉवर बँक काय बक्षीस लावले. पेनकर पाड्याचे लोक बोलतात अशाने तरी लोक आपली पुढे षटकार षटकार मारतील आणि धावसंख्या वाढवितील हेच बघतात, कारण मैदानावर आहे तो मनोज. मनोज खरोखर चांगला एक फलंदाज आहे. गोलंदाजावर आला तो हरेश. हरेश एक चांगला गोलंदाज मलमान मास्टर्सचा. छत्ररक्षण थोडस बदल होत, इकडून तिकडे धावतायत खरोखरच. हरेश हरेश 18 धावा आहेत. एक उभरता सितारा उमेळमान मास्टरचा हरेश. दोन नावाजलेले प्लेअर मुकेश आणि हरेश, खरोखरच एक जबरदस्त खेळाडू आहेत. हरेश सपोर्टचा चेंडू मनोज यांना मारण्याचा, तेवढा बॅटवर व्यवस्थित आला नाही मनोज यांच्या, हलकीशी कट घेऊन जात आणि एक धाव घेते. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 19. 19 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक मैदानात हरेशच्या रूपानं खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फलंदाजी. सावध पवित्रा घेतलाय तो पेनकरपाडा मास्टर संघाने, कारण त्यांना माहित आहे त्यांच्यावर दडपण पण आहे. गाव होम पिच वर रोज सकाळचे उठल्यावर पहिला दात घशील का ते मैदानावर या येतन न खेळायला लागतं ना, त्यांचीच आज खेळी बघायची आहे.
चेंडू बॅटचा स्पर्श होत नाही, निर्धाव जातोय. धावसंख्या एकाच धाग्यावर स्थिर होते, ती 19 या धावसंख्येवरती. पेनकर पाडा मास्टर संघाला थोडासा अनुभव असेल या पिचचा, आणि त्यांना सुद्धा माहित आहे की आपण हळूहळू 30 पर्यंत जाऊ. 30 धावा सुद्धा खूप आहेत या मैदानावर. अर्धा चेंडू, पुन्हा चेंडू बॅटचा हलका सक्काट घेतोय. एक धाव पलून काढतात, सुरक्षित पोचतात, आणि धावसंख्या होते ती 20. 2-0, 20 धावा जायले मैदानावर. षटक चालू आहे ते चौथं. हरेश रूपानं स्ट्राईकला येतो मनोज. बरेच षटकारांची बक्षिस लागलेत, बघूया घेतोय का एखादा षटकार. उंचावर मारला चेंडू, बघूया काय होतोय. आणि बाद होतोय तो मनोज वाजवडीचे. धन्यवाद तिथे, धन्यवाद. अजून एक बक्षीस लागलेला आहे प्रीतम साळगावकर यांच्याकडून. प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. खूप पारितोषिक लावलेत पेनकर पाडा मास्टर संघाला, त्यांच्या गावकऱ्याकडून, आपल्या आगरी बांधवांकडून. त्यांना सुद्धा माहित आहे, कारण ही उत्सुकता आहे. खरोखरच बक्षीस लागलेत, आपण चौकार किंवा षटकार मारावा आणि आपली धावसंख्या पुढे न्यावी. ना आमच्या व्यासपीठावर बसलेले सगळे मागरी मान्यवरांना खूप खूप स्वागत करतो एकदा, कारण आपण मान्यवर बसला, आपण मान्यवरांचा, आपले आगरी मान्यवरांचा सन्मान योग झालाच पाहिजे. मॅचला रंगत आहे, संगत आहे. गणेश पाटील, हरेश टू गणेश. अरे चपुडीचा चेंडू, चेंडू लॉफ करत प्रयत्न. खोलवर टाकलेला चेंडू, एक धाव घेतली जाते. तेवढं का चाल, क्षेत्ररक्षण होतंय. आणि पळून 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या धावून पोचते ती 22. 2-2, 22 धावा जाईल. गणेश स्ट्राईकला, गणेश आल्या आल्या 2 धावा घेतो आणि संघाला पुढे नेतोय आपल्या. खरोखर संघ पुढे गेला पाहिजे. गणेश संघासाठी खेळतोय, प्रत्येक खेळाडू आपल्या गावासाठी खेळतोय, समाजासाठी खेळतोय. योग खेळ आपल्याला दाखवायचा आहे, आपल्या गावाचं नाव उंचवायचं आहे. पुढचा चेंडू, ओढ चेंडू, आणि तेवढा स्क्वेअर कट मारलेला चेंडू, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि संघाची धावसंख्या होती ती 23. 2-3, 23. 4 षटक संपले. शेवटचं षटक मैदानावर. शेवटचं षटक घेऊन येल तो मुकेश. एक जबरदस्त गोलंदाज, फलंदाज, अष्टपैलू खेळाडू उमेलमान मास्टर संघाचा. खरोखरच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला धन्यवाद दिवायला पाहिजे, कारण त्यांचे माध्यमांशी. चला उमेलमान, जास्त जास्त टीम मीटिंग करू नका, लगेच चालू करा मॅच. आयोजक इकडे सांगतात आम्हाला, त्याला जास्त वेळ घालू नका, लगेच गोलंदाजीवर या आपण. आणि गोलंदाजी क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांना सुद्धा विनंती करतो, जास्त वेळ देऊ नका यांना. गोलंदाजीसाठी आलाय तो प्रशांत, प्रशांत पाटील. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमांशी खेळणार 23 गाव. मान्यवरांना सांगतो की 23 गाव या संस्थेने एकत्र केले. अट एक कुटुंब एकत्र येईनी, बांड्याला बांड्या लागते ना रोज कजेवर्तन. तर 23 गाव एकत्र केले, कसं मतभेद. प्रत्येकाला मी सांगत आहे की मतभेदही असलेच पाहिजे. मतभेद असावे पण मनाचा भेद नसावा, याच्यामुळे आपला समाज पुढे जाणार नाही. मनाचा भेद नक्कीच नसावा, मतभेदही असावा, विरोध हा विरोधाला असावा, पण मनाचा भेद नाही. प्रशांत गोलंदाजी मार्क होत जाते. 5 षटक घेऊन येते प्रशांत. चेंडू लॉफ केलाय, चेंडू हवेत आहे. आणि एक धाव घेतले, दुसरे धावेसाठी धावायचा आहे. फेकी केले, 2 धावा घेतलेल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 25 धावा फलकावा लागले. 5 षटक मैदानात चालू आहे प्रशांत यांच्या रूपाने. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी होते. अजून एखाद 2 षटकार आले तर खरोखरच एक सुस्थितीत जाईल तो पेनकर पाडा मास्टर संघ. नवीन,
अप्रतिम क्षेत्ररक्षण नवीनच्या पायाला दुखापत आहे मला वाटलं तरी सुद्धा क्षेत्ररक्षण करतो अप्रतिम फिल्डर क्षेत्ररक्षक आहे तो प्रशांत यांचा दोन चेंडू टाकून झाले तीन धावा दिलेल्या आहेत प्रशांत यांनी तिसरं षटक शेवटचं षटकात तिसरा चेंडू घेऊन येईल तो प्रशांत 26 धावा फलकावा लागले प्रशांतचा पुढचा चेंडू चेंडू लॉफ करतोय एक धाव घेतली दुसऱ्या धावेसाठी धावाचा प्रयत्न आणि दोन धावा पळून काढलेल्या आहेत दोन धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 दोनावर आला 28 थोडी चांगली सुरुवात आता चांगला स्कोर आकार घेतोय तो पेनकरवाडा मास्टर संघाचा चौकार आणि षटकाराची जी खैरात केलेली पक्षीस लावलेलं आहे तेवढं चौकार आणि षटकार अजूनपर्यंत गेलेलं नाही खरोखर निराशा होत असेल ज्यांनी बक्षीस लावले त्यांचं पण भावंडो तुम्ही त्यांचं मनोबल वाढविता याचे खूप अभिमान आहे आपल्याला आपलं गावकरी खेळतन म्हणून तुमचा अभिमान नक्कीच आहे पशांचा पुढचा चेंडू एक धाव घेतली दुसऱ्या धावेसाठी धावाचा प्रयत्न होतोय आणि बाद होता होता बाचले दोन धावा घेऊन सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेला आहे ते दोन धावेने संघाची धावसंख्या होते ती 30 तीनावर शून्य 30 धावा मैदानात झालेल्या आहेत शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत मैदानात खरोखरच मॅच जबरदस्त होणार आहेत काही शंका नाही कारण या पिचचा या मैदानाचा पेनकरपाडा मास्टर संघाला खूप अनुभव आहे त्या अनुभव त्यांचा नक्कीच वापरतील उमलमान मास्टर्स अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम क्षेत्ररक्षण होते तर सुद्धा चांगली फलंदाजी त्या मानाने म्हणावी लागेल आणि 30 धावात कुठले तर शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत पुढचा चेंडू चेंडू लाभ करायचा प्रयत्न अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सचिन यांचा आणि बाद होतोय वाजव डीजे धन्यवाद डीजे धन्यवाद खरोखर चिंबोरी 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 बोलले का या आगरी लोकांची चिंबोरी असते चला दोन्ही संघांना विनंती करतोय एक्सर बी आणि पांजू कर्णधार या मावंद टासुरा वलका सुक्क छापका काटा या लवकर पांजू मास्टर संघ नायक आणि एक्सर बी संघ नायक चेंडू बॅटचा स्पर्श होत नाही आणि एक धाव घेत आहेत बाय 31 धावा लागलेल्या आहेत 32 धावांचं आव्हान ठेवले ते उमलमान मास्टर्स संघाला पांजू मास्टर्स आणि एक्सर बी या वलका सुक्क छाप का काटा इंग्लिश मध्ये असेल तर टॉस करायला या टॉस का बॉस या मित्रांनो खरोखरच अप्रतिम सामना जायला या मैदानावर 32 धावांचं लक्ष दिले ते उमलमान मास्टर्स संघाला पेनकरपाडा मास्टर्स संघानं दोन्ही संघांना परत विनंती करतो टॉस करून घ्यायचा आहे अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम क्षेत्ररक्षण अप्रतिम फलंदाजीने सुस्थितीत मैदान उपस्थित केले आणि मैदानाची निगा राखली ती पेनकरपाडा मास्टर्स संघाने पेनकरपाडा मास्टर्स खरोखरच खूप मेहनत घेतली या संघानं हे मैदान उपलब्ध करून दिले आणि अप्रतिम त्यांना स्वतः खेळायचं आहे मैदानावर रोज सकाळी उठलं का या मैदानावर येतं ते खेळतन ना त्यांना माहित आहे 32 धावासाठी उमलमानला कसं थांबायचं आपल्याला आणि आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष केसरीनाथ भोईर साहेब यांचं इथं आगमन झालं त्यांचं खूप खूप स्वागत करतोय खूप खूप स्वागत केसरीनाथजी भोईर साहेब आपलं पेनकरपाडा मास्टर संघाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतोय चला दोन्ही संघाचं टॉस
32 धावा दिले जिंकायला त्या. बत्तीस धावा जिंकायला दिले दोन्ही संघ नायक हान टॉस का बस समोर या जरा मान्यवरांनी समोर यायला पाहिजे. मान्यवर फोकस गेलाच पाहिजे कारण आपले समाजाची मॅच आहे. या समाजाच्या भावना समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजे आपले ना. ते पोचवाचं काम करतोय आमचा महेंद्र भगत. अनंत वर्तक साहेब आपले समाजाचे एक खर दानशूर व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या मार्फत टॉस उडविला जात आहे. आम्ही पहिल्यांदा वलक सुख करायचो. पांजू मास्टर्स संघ नायक खरोखर तुमच्यासाठी अश्विन नाईक जितेंद्र नाईक यांनी तुमचा वर्षभराचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी हे बुक दिलेलं आहे. जितेंद्र नाईक खूप खूप तुमचा आभारी आहे. उमलमान आपण पेनकरपाडा मास्टर संघाच्या टुर्नामेंट मध्ये खरोखरच पांजू संघासाठी खास त्यांचा वर्षभराचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी हे बुक दिले आहे. त्यांचा तुम्ही योग्य तो वापर करावा. धन्यवाद जितेंद्र नाईक साहेब. चला मॅचला सुरुवात करा. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पेनकरपाडा मास्टर संघ तुम्ही आयोजक आहात. तुम्ही यजमान आहात ना. रंगत आहे संगत आहे. तुम्ही मांडव सजीला आहे. किलबिल वाढलेले आहे मैदानान. खरोखरच मॅचला लगेच सुरुवात करा. जेवढ्या लवकर लवकर मॅच संपतील तेवढ्या तेवढ्या लवकर आपल्याला फायनलचा आस्वाद जास्तीत जास्त ओव्हरचा घ्यावा लागेल. आपले आपलं आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष केशरनाथ भोईर साहेब यांचं आगमन झालंय व्यासपीठावर बसले ते. न खरोखरच केशरनाथ भोईर साहेब आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेला धन्यवाद द्यायला पाहिजे कारण त्यांजून 23 गावं जोरून ठेविलेन. आता एक कुटुंब एकत्र राहिनी. आवकरे गावकरे जे कोण संघ खेळून जाईल असतील ज्या ज्या संघाच्या खेळाडूंचे पोटन कावलं ओरडत असतील त्या त्या संघाचे खेळाडूंना विनंती करतोय. बावंद रस्त्याला गेलू का आपण चुलीवरचं जेवण बघतो पण यांगाल पेनकरपाडा मास्टर संघाने चुलीवरचं जेवण तयार केले. त्या जेवणाचा आस्वाद घ्या न जेवून घ्या. पोटपूजा पहिला करा मित्रांनो कारण खेळणार बरंच संघ हान त्यानं परत मॅच खेळायची आहे. चला न मॅचला लगेच सुरुवात करा. पेनकरपाडा मास्टर फलंदाज आलाय तो सचिन आणि भरत. मलमान मास्टर संघाचा सचिन आणि भरत 32 धावांचं लक्ष ठेवले. बघूया उमलमान संघ कसं 32 धावा पेलतन त्या कसं करतन त्या. कारण अजय खरोखर ते एक असा गोलंदाज यांची गोलंदाज आम्ही पांजूच्या गावात बघितलेले. अरे काय गोलंदाजी केली होती. 5 रन्स त्यांची नारंगी संघाला करून दिल्या ना ता असा हा गोलंदाज अजय. आमचं साडूच लागतं ते साडू आपण मारू झाडू नंतर पहिला मॅच चालू करा. चला मॅचला लगेच सुरुवात करा. नॉन स्ट्राईकला भरत. उमलमान संघाची जोडी मैदानात. क्षेत्ररक्षण फैलेलं गोलंदाजी मार्ग आहे तो अजय एक जबरदस्त गोलंदाज. पेनकरपाडा मास्टर संघाचा आपला आगरी बांधव गोलंदाजी मार्ग वर आहे तो अजय. बघूया 32 धावा कशाल. पेनकरपाडा मास्टर्स बाहेर जे खेळाडू आहे त्यांनी कृपया बसून बाजूला व्हायचं आहे. क्षेत्ररक्षकाच्या मागे जे खेळाडू आहे त्यांनी बाजूला व्हायचं. चला गोलंदाज अजय पहिला चेंडू. हो चेंडू भिरकावून द्यायचा प्रयत्न होता पण डिक्लेरेशन झोन मध्ये श्री गणेशा करतोय तो सचिन एका धावेने. पहिलं धाव संख्या मिळते शुभ संकेत मिळतोय एका धावेने डिक्लेरेशन झोन मध्ये एक धाव झालेली आहे. खरोखरच परत एकदा सांगतो आगरी भाषा आमची कोल्हा बाहेरच्या त्यांना समजत नसेल त्यांना सांगतो जेवणाची व्यवस्था चालू आहे जेवून घ्यायचं आहे. राजेंद्र पाटील जितेंद्र मास्टर संघाचे खूप खूप सांगतो नंतर. अजयचा पुढचा चेंडू लॉब करतो चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नाही. एक धाव घेतलेला दुसऱ्या धावासाठी धावाचा प्रयत्न होत आहे की बघूया. आणि दोन धावा पलून करतायत त्या. दोन धावेने संघाची धाव संख्या होते ती 3 धावा. 3 धावा लागल्या फलकावरती अजय.
चांगला गोलंदाज खरोखर त्या आगरी बांधवाची अजयची गोलंदाजी आम्ही पांजूच्या मैदानावर बघितली तर काय गोलंदाजी टाकली होती नारंगी संघाला त्यांनी पाच धावा करून दिल्या ना त्यांना तोच गोलंदाज गोलंदाजी मार्क अजयचा पुढचा चेंडू फुलटा चेंडू घेतोय बघूया काय होतंय आणि गेम आय धरणीला दान करतोय तो चेंडू आणि कॅश सोडतोय मला वाटतं पेनकर पाड्याची लोक मावर पकडायला जात नसतील जाली फाटले ना त्यांची ते जाली फाटले ना मावर त्या म्हणजे निघून गेले त्याला जरा जाली शिवून घ्या खरोखरच काल मास मिलत नस बोलतो नाही अंगाल परंतु झालं त्यांचं फाटलेलं होतं आणि एक धाव देते सचिनला जीवदान देते आणि चार धावा फलकावा लागले खरोखरच अप्रतिम आपले आग्रे बांधव खेळतो खूप बरं वाटते अजयचा पुढचा चेंडू फुलटा चेंडू परत एकदा भरत त्याच दिशेने मारायचा प्रयत्न होते एक धाव घेतले दुसऱ्या धावेसाठी धावायचा प्रयत्न होत नाही हो ना करता आणि बाद होतोय तो भरत पहिला मोरा बाद होतोय वाजवडीचे धन्यवाद डीजे धन्यवाद धन्यवाद आता आम्हाला पण बक्षीस आले अंगाल धनेश साळगावकर यांच्याकडून आग्री समालोचनासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आम्हाला जेपी धन्यवाद 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 धनेश साळगावकर साहेब सगळ्यांना सांगतो यांचे चॅनलला आपण सबस्क्राईब करा तसंच युट्यूब आपले महेंद्र भगत टीसीपी लाईव्ह यांच्यासाठी सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो आपले आगरी बांधव आहे त्यांना पुढे जाऊ द्या मित्रांनो आपणच आपल्या आगरी बांधवाला लाईक केलं पाहिजे सबस्क्राईब केलं पाहिजे न बाद होतोय तो भरत त्यांची जागा घेवासाठी गेलाय तो जेपी कॅप्टन उमेलमान मास्टर्स संघाचा अजय उलटा चेंडू बॅटची कट घेऊन जातो एक धाव घेतली दुसऱ्या धावेसाठी धावतात की बघूया आणि दोन धावा पलून काढलेल्या आहेत त्या जेपी आणि सचिन यांनी सात धाव संख्या लागली ती फलकावरती पहिलं षटक चालू आहे अजय यांचं अजय एक चांगला गोलंदाज आहे बघा त्यांचा रन पहिल्यांदा दोन चेंडू त्यांनी स्लोरमने टाकले दुसरे दोन चेंडू त्यांनी टाकताना खूप रनअप घेतला आणि दोन चेंडू टाकून झाले आणि धाव संख्या होते ती 7 नाही ना अजून षटक बाकी शेवटचा चेंडू अजून बाकी आहे 7 धावा लागले फलकावर शेवटचा चेंडू पहिल्या षटकांचा अजय घेऊन येईल तो स्ट्राईकला येतो सचिन नॉन स्ट्राईकला जेपी फुलटा चेंडू लॉफ करतोय चेंडू आणि मनोज तिथं आहे आणि बाद होतोय तो सचिन दुसरा मोहरा बाद होतोय उमेलमान मास्टर संघाचा वाजवडीचे सचिनची जागा घेवायला गेलाय तो मुकेश एक अप्रतिम फलंदाज उमेलमान मास्टर संघाचा गोलंदाजी आहे तो विशाल म्हात्रे दुसरं षटक घेऊन येतो विशाल 7 धावा 7 धावा 2 गडी बाद उमेलमान मास्टर संघाच्या 32 धावांचं लक्ष ठेवले उमेलमान मास्टर संघासाठी खरोखर त्या मैदानावर 32 धावा करायचं सुद्धा खूप मोठं आव्हान आहे बघूया उमेलमान मास्टर कसं पेली ते आव्हान स्ट्राईकला येतो जेपी नॉन स्ट्राईकला येतो मुकेश दुसरं षटक चालू आहे मैदानांत हवा जरा सुटली हवेचा वेग वाढत चाललाय चौकार आणि षटकार काय या मैदानावर जात नाही सचिननी मारायचा प्रयत्न केला परंतु कॅच घेतला तो मनोज यांनी
जेपी विकास फुलटा चेंडू हलकासा फ्लिक केलाय चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण एका धावीने समाधान मानावं लागत आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवर 8 धावा जाईल 23 बॉल न 24 रन्स पाहिजे जी काला 23 बॉल मध्ये 24 चला मॅच मध्ये मजा चालले मजा रंगत आले संगत आले मॅच मध्ये खरोखर पेनकरपाडा मास्टर संघानं गावकऱ्यांच्या आशा उंचावले गावकरी बघत आण आपली माणसं आपली आगरी बांधव रोज सकाळचे या मैदानावर खेळतात आज यांचा खेळ कसा होते ते बघाला. वाडा चेंडू आणि तेवढा चांगला तडवलेला चेंडू एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावेसाठी धावतात आणि दोन धावा पळून पूर्ण करताय तो मुकेश. दोन धावीने संघाची धावसंख्या पोचते ती 10 या धावसंख्येवर 1-0-10 खरोखरच मॅच मध्ये मजा आहे. नितीन वेलकम खूप खूप स्वागत तुमचं जाम मजा आहे मॅचला बावनदेव आगरी बांधव खेळताना आपल्या आगरी समाजाची मॅच आहे ना व्यासपीठावर आमच्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष साहेब बसले मुकेश हलकासा तटवला चेंडू एक धाव घेतली जाते आणि एका धावेने समाधान मानावं लागेल. मुकेशला माहिती आहे की आपल्याला कसं खेळायचं आहे कारण त्यांनी बघितलं भरपूर वर्षाचा अनुभव आहे तो मुकेशच्या जवळ आगरी बांधवान आपल्या आगरी समाजाच्या टुर्नामेंट खेळतो. खरोखरच या सगळे खेळाडूंना धन्यवाद द्यायला पाहिजे कारण आपण समाजाला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे आपल्या समाजाच्या भावना जपायला पाहिजे आपण. ओ अवांतरभाव लेक्स्टमच्या खूपच बाहेर पडलाय पंच सुद्धा गपचूप होते पंचांना सुद्धा पंख फडफड 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 करायची संधी दिले ते गोलंदाजाने आणि एक धाव देऊन जाते ते उमलमान मास्टर संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 12 1-2-12 वाजले की 12 कोणाचे वाजतात 12 ते बघायचं आहे आपल्याला. वाडा चेंडू तेवढा चांगल्या प्रकारे ड्राईव्ह करतोय तो जेपी खोलवर पद्धतीचा टाकलेला चेंडू एक धाव घेतले 13 या धावसंख्या जोडले 13 धावसंख्या झाली 1-3-13 13 आता या दोन संघांचा कोण होते येरा ते बघायचं आहे आपल्याला. मान्यवर आमचं बसले आगरी समाजाचं मान्यवरण खूप बरं वाटते. पुढचा चेंडू मुकेश वाडा चेंडू जबरदस्त उचली घेतोय चेंडू मुकेश यांना काय समजत आणि चेंडू जातोय तो निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी खरोखरच पेनकरपाडा मास्टर संघाचं हे होम पिच आहे त्यांचं रोजचं मैदान आहे रोज अंगाला सकाळचे उठलं दात घशील का खेळायला येतन ना त्याच मैदानावर ते खेळतन. हलकासा पुश केलाय चेंडू पॉइंटच्या दिशेनं एक धाव घेतली जाते संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 14 पहिल्या षटकात 14 धावा झाल्या 2 गडी बाद झाले दुसरं षटकात 14 धावा 18 धावा झालेल्या आहेत 18 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता बघूया 18 धावा होतायत की नाही आणि कसं अडवतात पेनकरपाडा संघ उमेलमान मास्टर संघाला ते बघायचं आहे. खरोखरच रंगतदार अवस्थेत सामना येणार आहे कारण होम पिचवर आपले गावचे मैदान. पहिल्यांदा नीट एक करा चला शशी भाऊ तिसरे गोलंदाज युट्यूबर प्रीतम सालगावकर यांच्याकडून आम्हाला अजून 100 रुपयाचं आगरी समालोचनासाठी बक्षीस आलेलं आहे खूप खूप धन्यवाद बाबा. नशशी वर्तक गोलंदाज लेक्स्टमच्या बाहेर टाकलेला चेंडू पंच हात फडफड फडतायत आणि दिशा देऊन वाईट घोषित करतात. अवंतर धावसंख्येने संघाची धावसंख्या पोचते ती 15 शशी भाऊ एक जबरदस्त गोलंदाज शशी
हलका सा चेंडू फ्लेक केलाय, चेंडू एक धाव घेतले, दुसऱ्या धावेसाठी धावायचा प्रयत्न होणार होणार नाही, थांबवतोय मुकेश आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागत आहे. खरोखर चांगली क्षेत्ररक्षण, काय फिल्डिंग करतात ते, नक्कीच मावर पकडाचा अनुभव असेल क्षेत्ररक्षण का ना, निवट्या कारीत असतील मावर, जिला मोरी सगळं कारीत असतील ना, त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण करताना एकाच धावेवर समाधान मानावं लागत ते उमेल मानला. पुढचा चेंडू वाडा, चेंडू खोलवर पदे टाकला, चेंडू तेवढा चांगला तटवलेला जातो, गताल क्षेत्ररक्षण होतोय आणि पुन्हा गोलंदाज जी मार्क जाते बोलतो. एका धावेने संघाची धावसंख्या पोचते ती 17 आणि 17, 16 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता उमेलमान मास्टर संघाला. फलंदाजी वाईतो मुकेश, अप्रतिम फलंदाज, अप्रतिम गोलंदाज, आपले आगरी बांधव, आमने सामने खेळतो मित्रांनो, बॅट न बोलची मारामारी करू नका, आपले समाजन कवच असे मारामारी आपापसन करू नका. मुकेश 5 बॉल चेंडू आणि 5 धावा करतोय आणि फॉलो थ्रू मध्ये कॅच घ्यायची संधी होती पण जीवदान कोणाला दिलं तर मुकेशला. शशीभाऊनी काय केलं, हा कॅच सोडलाय कि मॅच सोडलाय हे येणाऱ्या वेळात तुम्हाला समजणार आहे शशीभाऊ. खरंच मुकेश सारखा मोरा बाद झाला असत उमेलमान मास्टर संघावर, खरंच दडपण आले असत, डोक्यावर डगर ठेवल्यासारखं त्यांचे जायले असत, पण तो कॅच काय घेता आला नाही, त्यांचं सुद्धा जालं फाटलेलं होतं. पुढच्या वेळी शिवून घ्या तर मावर जास्त भेटेल. पुढचा चेंडू जेपी लाफ करतोय, जेपी एक धाव घेतलेले आहे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, काय क्षेत्ररक्षण सजवले जे शशीभाऊने, त्यांना माहित आहे लॉंग ऑन लॉंग ऑफ या दोन रिझन मध्ये चेंडू जातन, त्या साईडला दोघं खेळतन आणि तेवढा चांगला खोलवर पद्धतीचा चेंडू टाकते शशीभाऊ, त्यांना माहित आहे क्षेत्ररक्षण कुठं ठेवायचं या दोन फलंदाजांना, त्यांना ते आव्हान देतन की या मारा तुम्ही, पण दोन्ही उमेलमानचं फलंदाज शांत आहे, त्यांना माहित आहे आपल्याला मॅच जिंकून न्यायची आहे, जागेवर आहे, एक एक दोन दोन धावा घेतन, मोठ्या फटक्याची त्यांना काय आवश्यकता नाही. मुकेश मुकेश आणि फेकून दिलाय, अरे लगा षटकार, उमेलमानचा छावा आणि आलेत या 6 धावा. वाजव डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. 13 चेंडूंना 7 धावेची आवश्यकता, मुकेशने जबरदस्त असा षटकार मारलाय, आपले संघाला 7 धावा आले. फुलटॉस चेंडू, काय क्षेत्ररक्षण सजवलं होतं, जबरदस्त क्षेत्ररक्षण, त्या चक्रव्यूहात मुकेश फसता फसता वाचलेला आणि चांगली रनिंग द बिटवीन मुले मुकेश व्यवस्थित क्रीज मध्ये पोहोचतो आणि षटक संपतय. 3 षटकाखेर संघाची धावसंख्या होती ती 26, 6 धावेंची आवश्यकता, 12 चेंडू आणि 6 धावा. आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे माध्यमांशी हे 16 संघांजून या संघ यांना भाग घेलाय, खरोखरच संस्थेला धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण आपले आगरी बांधव आगरी समाज खरोखर महाराष्ट्र असा एक समाज आहे, तो कवर रस्त्यावर उतरला नाही, तो आपले न्याय हक्कासाठी कवर रस्त्यावर उतरला नाही, पण भावंदो मित्रांदो भविष्य आपल्याला उतरायला लागेल तर ती एकी करायला पाहिजे, न ते एकी करायचं काम कोण करते, त्या आग्रिकोळी समाज सामाजिक संस्था. खरोखर धन्यवाद देवाला पाहिजे, 23 गावं त्याने जोडिले, प्रत्येक जसं क्रिकेटमध्ये आपण एकत्र येतो तर आपले समाजाचे जे जे काय प्रश्न जे जे काय विचार ते विचार करण्यासाठी आपण एकत्र यायला पाहिजे. 12 बॉल न 6 धावा पाहिजे. खरोखरच मुकेश मुकेशचा जर तो कॅच घेतला असता तर खरोखरच महागात पडलं असतं आणि तो कॅच सोडला जातोय. बॅट थोडी चला आवकरे गा आवकरे, जे कोण संघ खेळून झाले असतील, ज्यांच्या ज्यांच्या पोटात कावले ओरडत असतील, त्या त्या सगळ्यांना विनंती करतो भावंद जेवून घ्या, आमच्या किचन वर ताण कमी करा, चला मॅच सुरुवात. झेंडू झेंडू बॅटचा स्पर्श होत नाही मला वाटत,
बायच्या रूपाने एक धाव भेटते. संघाची धाव संख्या होते ती 27 धावा. पाच धावा बाकी आहेत, 11 चेंडू आणि 5 धावा. अमलमान संघाला जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 5 धावा. गोलंदाज फलंदाज चांगली सुरू आहे आणि वाईट घोषित करतोय. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 28 धावा. चार धावा बाकी जिंकण्यासाठी. बघ्या चौकार मारतोय कोण, की एकेरी दुहेरीने आपलं संघाला पुढे नेतोय. जेपी आणि मुकेश अप्रतिम फलंदाज दोन्ही. वा काय क्षेत्ररक्षण होते. फॉलो थ्रू मध्ये चेंडू कव्हर करतो, परंतु कव्हर साठी जर कोण असता तर नक्कीच त्याने थ्रो केला असता आणि बाद होऊ शकला असता मुकेश, पण नाही जेपी आणि मुकेश. चार धावा पाहिजे जिंकण्यासाठी फक्त. चला खोलवर पद्धतीचा टाकला चेंडू, गोखण टाकलेला चेंडू, जबरदस्त गोखण टाकेल त्या चेंडून तेवढा चांगला बॅट टाकून खेळतोय तो जेपी आणि एक धाव घेते. संघाला नेऊन पोचते ते 29 या धावसंख्येवर. 29 धावा झाले, फक्त 3 धावा जिंकासाठी पाहिजे आहेत. या 3 धावा या ओव्हर मध्ये होतन का ते बघायचं आहे आपल्याला. मुकेश ट्राईकला आहे. मुकेश लॉब करायचा चेंडू, परंतु बॅटवर काय व्यवस्थित आला नाही आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकच धाव भेटली जाते आणि एकाच धावेवर क्षेत्र समाधान मानावं लागत आहे. संघाची धावसंख्या होते ती 30 धावा. 2 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. 8 चेंडू आणि 2 धावा. बॉल जास्त रन कमी आहे म्हणून त्यांना माहित आहे की आपल्या सावकाश खेळायचा आहे. क्षेत्ररक्षण थोडासा बदल केलाय. ओ चेंडू लॉफ करतोय जेपी, बघूया आणि विजयी षटकार वाजव डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. खरोखरच अभिनंदन उमेलमान संघाचा पेनकर पाडावा मास्टर संघाला शुभेच्छा देतो. यानंतरच समालोचन करण्यासाठी येतील ते आग्रेकडे समाज सामाजिक संस्थेचे अधिकृत समालोचक पांजू गावचे सुपुत्र. एक जबरदस्त दिमाग म्हणजे काय लॅपटॉप दिमाग सारखं, किती वर्षाचे